अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दैनिक लोकमतचे जामनेर येथील पत्रकार सय्यद लियाकत अली यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार बांधवांनी एकत्रितपणे मूकमोर्चा काढत या घटनेचा आज निषेध व्यक्त केला। जामनेर शहरातील गांधी चौकात पत्रकार लियाकत अली यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाला होता। या ठिकाणापासूनच पत्रकार बांधवांनी शहरात मूकमोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। मूकमोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर या ठिकाणी मान्यवर पत्रकार बांधवांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या प्रसंगी केली। यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार नामदेव टिळेकर आणि पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले। पत्रकार बांधवांच्या या निषेध मुख मोर्चामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका भरातून आलेल्या सर्व पत्रकार बंधूंनो, आज आपण पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध काळ्या फिती लावून नोंदवण्यासाठी आपण जमलेलो आहोत। या ठिकाणी आता आपण तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आपल्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचवून जो अध्यादेश अध्यापही फक्त निघालेला आहे मात्र त्याच्यावर राज्यपालांची स्वाक्षरी न होता तो अजूनही अडकलेला आहे, तो लवकरात लवकर अंमलात यावा। तसेच आपल्या पत्रकार बंधूंवर होणारे हल्ले या संदर्भात पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे यासाठी आज आपण जमलेलो आहोत। आज आपले मित्र दैनिक लोकमतचे पत्रकार लियाकत अली यांच्यावर काल जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत। पत्रकारांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि शासन पत्रकार कायदा हा लाल फितीत अडकून आजपर्यंत ठेवत आहे। आज लियाकत भाऊवर हल्ला झाल्यानंतर हा या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात जी अडचण आली ती अडचण येऊ नये म्हणून यापेक्षा तीव्र लढा आपल्याला उभारण्याची गरज आहे। कारण हा कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित जरी झालेला असला तरी त्याची अंमलबजावणी किंवा अध्यादेश आजपर्यंत निघालेला नाही, त्याच्यामुळे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर सामान्य गुन्हे नोंद केले गेलेले आहेत तरीसुद्धा
यानंतर असा प्रकार होऊ नये म्हणून आपण ज्याप्रमाणे आज एकत्र आलोत त्याप्रमाणे एकत्र येण्याची यापुढे सुद्धा गरज आहे. आणि आपण सर्व लियाकत बवर झालेला जो अन्याय आहे, अत्याचार आहे, त्या लियाकत भवनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यापुढे जामनेर तालुक्यात अथवा जळगाव जिल्ह्यात अथवा कुठेही जर पत्रकार बांधवावर अन्याय होत असेल, त्याच्यावर हल्ला होत असेल, तर ते आम्ही आता कदापिही सहन करणार नाही. आणि यानंतर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे शासनाला आम्ही सांगू इच्छितो. पत्रकार लियाकत भाऊवर हल्ला करणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटकसुद्धा झालेली आहे. परंतु पत्रकार कायदा हा जरी संमत झालेला असला तरी त्यानुसार तो गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळे पत्रकार बांधवांनी यापुढे सुद्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यात किंवा आपल्या विभागात या कायद्यासाठी लढा तीव्र करण्याची गरज आहे. तर या निषेधाच्या निमित्त जमलेले माझे सर्व पत्रकार बांधव आणि भगिनी या ठिकाणी आपण लियाकत भाऊला समर्थन देण्यासाठी हजर झालात त्याबद्दल मी आपले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आज आम्ही इथे सर्व पत्रकार लोक आमच्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी आणि योग्य न्याय मिळण्यासाठी जमा झालेलो आहोत. काल मी ज्यावेळेला यूट्यूबवरती लियाकत भाऊवरती झालेल्या हल्ल्याची यूट्यूब बघितली त्यावेळेला मला खूप दुःख झालं आणि फारच मला असं गैरून आलं. आज लियाकत भाऊचं कार्य अत्यंत चांगलं आहे, सच्चे पत्रकार आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला होणं एकदम ही एक मोठी पत्रकारितेला मोठी एक खेस लागलेली आहे. अशा प्रकारचं हे कुठल्याही प्रकारचं गुन्हे पत्रकारावरती कुठल्याही प्रकारचा असा अन्याय होऊ नये यासाठी सर्व पत्रकार बंधू आज इथे मोठ्या संख्येने जमलेले आहे. ही जी संघटना आज सर्व पत्रकारांनी दाखवली आहे ती भविष्यामध्ये देखील कोणावरती अशा प्रकारचं हे घडू असा प्रकार घडू नये आणि लियाकत भाऊ आणि आम्हाला सर्वांना योग्य असा न्याय मिळावा. शासनानं जो कायदा केलेला आहे त्याची लवकरात लवकर माझं तर असं मागणी आहे की या प्रकरणापासूनच त्याची अंमलबजावणी करावी असं मी मुख्यमंत्री साहेब यांना देखील या मार्फत सांगू इच्छितो. आणि आम्ही आता तहसीलदार साहेब यांना निवेदन देणार आहे आणि या प्रकरणापासूनच त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मी शासनाला देखील विनंती करणार आहोत. यामध्ये जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही आज तीव्र आंदोलन करू. ठिकाणी मी एक पत्रकार किंवा एक नागरिक या नात्यानं आमचे सहकारी लियाकत अली यांच्यावर काल काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याच्या मागची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर आपण बघू शकतो दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सत्ताधारी भाजपाच्या स्टेजवरती काही मंडळी गेली आणि त्या मंडळीने त्या ठिकाणी खुर्च्यांची फेकाफेक केली किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेवकांना धक्काबुक्की केली आणि त्या संदर्भात जामनेर पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी जे उपस्थित होते किंवा ज्यांना धक्काबुक्की केली त्या सर्वांनी येऊन जामनेर पोलिसांमध्ये एक तक्रार दिली. ती तक्रार देत असताना पोलिसांना ज्या वेळेला ती माहिती देण्यात आली त्यावेळेला तो मुख्य तक्रारदार म्हणून त्या ठिकाणी पोलिसांच्या स्टेशन डायरीमध्ये ज्याची नोंद होती त्यांचं नाव होतं बाबूराव हिवराळे आणि ते भाजपाचे नगरसेवक होते. एक पत्रकार किंवा एक वृत्तप्रतिनिधी ज्यावेळेला एखादं वृत्त संकलन करण्यासाठी कुठे पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात जात असेल तर त्या ठिकाणी जे कायदेशीर जी माहिती असेल ती कायदेशीर माहिती त्या ठिकाणच्या ठाणे अंमलदार असतील किंवा जबाबदार अधिकारी असतील त्यांच्या जवळून घेतलेली ती माहिती असते आणि ती माहितीच आपल्या वृत्तपत्रामध्ये ती माहिती तो प्रकाशित करीत असतो आणि त्यावेळेलाच तो त्यावेळेला त्या वृत्तपत्राचे संपादक त्याला मान्यता देऊन ती बातमी प्रकाशित करत असतात. आणि जर ती बातमी खोटी होती किंवा ती बातमी कुणाच्या बदनामकारक करणारी होती तर त्या संदर्भात कायदा आहे,
त्या संदर्भात त्या ज्या व्यक्तीने व्यक्तीला आक्षेप होता त्या व्यक्तीने कायदेशीर तशा प्रकारची नोटीस किंवा ते देणं गरजेचं होतं. परंतु त्या ठिकाणी जो तो तक्रारदार होता तो तक्रारदार त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या एका याचा बळी ठरला होता, तो त्या साजिदचा बळी ठरला होता. त्याच वेळेला त्याच्या पुत्राने किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण रोष त्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांवर किंवा इतर ठिकाणी आगळ पाकड न करता त्या नगरसेवकाच्या पुत्रांनी ती पूर्ण आगळ पाकड एका प्रसिद्ध आणि चांगल्या वृत्तपत्राच्या तालुका प्रतिनिधीवर भर चौकात ज्या ठिकाणी शासनाने CCTV लावलेल्या आहेत त्या ठिकाणी वर्दळीचा भाग आहे. विशेष म्हणजे ज्या चौकात ही मारामारी झाली, ज्या चौकात ही हाणामारी झाली, तो चौक गांधीजींच्या नावाने आहे आणि अहिंसा म्हणून ज्या गांधीजींना आपण ओळखतो त्यांच्या नावाने ज्या चौकाचं नाव दिलं जातं आणि त्या चौकातच एखाद्या चांगल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला जर एक टोळकं येऊन मारहाण करत असेल, बरं झालं त्याने त्याचा आपला जीव वाचवताना त्याने त्या ठिकाणी आधार घेतला आणि त्या ठिकाणी त्याच्या फक्त पायाला दुखापत झाली, डोक्याला दुखापत झाली, त्याचा डावा डोळा खूप सुजलेला होता. अशा परिस्थितीत तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने त्या ठिकाणी आपली आपबीती सांगितल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारची कलमं तिथे न लावता धातूर मातूर दंगलीचे गुन्हे लावलेले गेले आहेत. पुनश्च आम्हाला एकदा सांगायचं आहे, आमच्या पत्रकारांच्या संरक्षण कायदा जरी प्रलंबित असला मला तर नाही वाटत तो प्रलंबित आहे, कारण शासनाने तो GR 2017 काढलेला आहे. राष्ट्रपतींची सही झाली की नाही तो वेगळा भाग आहे, परंतु या संदर्भात महाराष्ट्रामध्ये अजून एकही गुन्हा दाखल झालेला नसल्यामुळे या ठिकाणचे जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी त्या प्रकारचा गुन्हा नोंदवायला धरावत नाही, ते त्यामागची ही अडचण आहे. परंतु तरीही पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था व सर्व गोष्टीचा विचार करता, कारण ही आम्हाला कोणाचा जातीवाद करायचा नाही आहे किंवा धर्मवाद या ठिकाणी करायचा नाही आहे, परंतु ज्या माणसावर या ठिकाणी अटॅक झालेला आहे, ज्या माणसावर एका टोळक्याने या ठिकाणी वार हल्ला केलेला आहे, तो एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस आहे, गरीब असा पत्रकार आहे, त्याच्यावर झालेला हल्ल्याचा आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी आम्ही समस्त जेवढं आमचे भारतीय पत्रकार संघ असेल, तालुका पत्रकार मंच असतील किंवा आमच्या तालुक्यात आलेली सर्व खेड्यापाड्यातील वार्ताहर असतील यांच्या वतीने आम्ही एकदा तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आमच्या या सर्व पत्रकार बांधवांची वर जी घटना घडली किंवा ज्यांच्यावर जी आपबीती या ठिकाणी कोसळलेली आहे त्या आपबीतीवर ज्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई आपण करावी. प्रतिनिधी सय्यद लियाकत यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वत्रिक निषेध करण्यासाठी आपण सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि चॅनलचे प्रतिनिधी जमलो आहोत. खरं पाहिलं तर लियाकतच्या हातात लेखणी आहे, ज्यांनी मारहाण केली त्यांच्या हातात दंडुका आहे. ही शक्ती लेखणीविरुद्ध दंडुका अशी आहे. आता आपल्याला निवडायचं आहे, आपण लेखणीच्या माध्यमातून त्यांना विरोध करायचा आहे, AEC च्या मार्गातून विरोध करायचा आहे. आपण शासनाला निवेदन देणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की जे घडलं आहे ते चुकीचं आहे आणि ज्यांनी घडवलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपली मागणी एकच आहे, गुन्हेगारांवर कारवाई व्हावी आणि त्यांना शासन मिळावं. धन्यवाद. काल आमचे पत्रकार बंधू लियाकत अली यांच्यावर जो अमानुषपणे भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम मी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, त्यानंतर जामनेर पोलीस यांचे PI साहेबांना निवेदन देणार आहोत. मी या पत्रकारितेला भारतीय संविधानामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटला जातो, परंतु आधारस्तंभ कोलमडून पडण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यासाठी सर्व पत्रकार आपण एकत्र आले आहोत, तसेच पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर पत्रकार एकत्र आले पाहिजे. आपण पोलीस स्टेशनला सांगितलं भाऊंनी की त्यांच्यावरती त्या गुन्हेगारांवरती कारवाई झालेली आहे, त्यांना अटक झालेली आहे, परंतु त्यांना त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता निपक्षपातीपणे चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी आजच्या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देणार आहोत. लोकपालचे प्रतिनिधी लियाकत यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानिमित्ताने पूर्ण ग्रामीण भागातून जे पत्रकार या ठिकाणी जमले आहेत, मित्रांनो सगळ्यांना एक सांगू इच्छितो, एक खंत या ठिकाणी अशी आहे, आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धरला जातो, जाती पाती धर्म याला आपण मानत नाही, कुठला पक्ष आपला नाही, कुठली जात आपली नाही, फक्त कुणाला तरी न्याय मिळवायच्यासाठी रात्रंदिवस आपण धडपड करत राहतो. पण आज ज्या वृत्तपत्रामध्ये ज्या दैनिकामध्ये आपण काम करत आहात त्याचे वरिष्ठ कुठला उपसंपादक किंवा संपादकसुद्धा तुमच्यासाठी नाही आहे. आपण दात मागायचे कोणाकडे? ज्या कुटुंबामध्ये आपण काम करतो तो कुटुंबप्रमुखच तुमच्यासाठी नाही आहे.
आम्ही सगळेजण आहोत, एक सदस्य म्हणून तुमच्यासाठी आहोत. रात्रंदिवस या समाजासाठी, या शासनासाठी किंवा लोकांच्या अडीअडचणीसाठी दैनंदिनिक तिच्यामध्ये रोज आपण लिखाण करतो, सत्यता लोकांसमोर मांडतो. पण ज्यावेळेला सत्यता मांडल्यानंतर जर आमच्यावरती असे हल्ले होत असतील, तुमच्यावर असे हल्ले होत असतील, ते आले याला वाली कोण आहे? आज जी शांतता मार्गाने जो निश्चित या ठिकाणी पत्रकार बांधवांनी नोंदविला, हा मी शासनाला आणि पोलीस प्रशासनाला सगळ्या पत्रकार बंधूंच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या परवानगीने आपल्याला एक अल्टिमेट देतो की आपण जे आरोपी अटक केलेले आहेत, त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत, ते पत्रकार कायदा जो लागू केलेला आहे त्यांना अनुषंगाने एकही कलम आपण त्या ठिकाणी दाखल केली नाही. ती जर येत्या 2 दिवसामध्ये नाही लागली, आज हा जो मूकमोर्चा आहे हा बोलताही होऊ शकतो याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. झालेल्या प्रकरणामध्ये पूर्ण जामनेर तालुक्यातील पत्रकारच्या वतीने मी माझी वैयक्तिकात शांताई फाउंडेशन वाकवत याच्या वतीने जाहीर निश्चित करतो आणि याच्यानंतर असे हल्ले होणार नाहीत किंवा हल्ल्या झाल्यानंतर ज्या ज्या दैनिकामध्ये ज्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तिथे कुठल्या तरी एक प्रमुख अशा संपादकांनी उपसंपादकांनी कोणीतरी हजर राहिला पाहिजे आणि ही खंत या ठिकाणी मी नोंदवतो. यानंतर जर पुन्हा कुठल्याही दैनिकाच्या वार्ताहरावरती तालुका प्रतिनिधी हल्ला झाला तर निश्चितपणे आपण त्या लोकांना कळवा आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यासाठी, आपली साथ देण्यासाठी या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे. हीच एक विनंती आहे. पुन्हा या जाहीर झालेल्या घटनेचा जाहीर निश्चित करतो. तालुक्यातील पत्रकार बांधव, जामनेर तालुका लोकमतचे प्रतिनिधी श्री सय्यद लियाकत भाऊ यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झाला, हा दुर्दैवी हल्ला एकट्या लियाकत भाऊंवर नसून लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभावर हल्ला झालेला आहे. आणि निश्चितच आपण सर्व एवढ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे त्यांचे मनोबल, त्यांचं धैर्य या ठिकाणी वाढलं आहे. पण एक सांगावं असं वाटतं, आज लियाकत भाऊंवर हल्ला झाला आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना अनेक प्रकारच्या संकटांना आपला ग्रामीण पत्रकार बांधव त्या ठिकाणी सामोरे जावत असतो. साधं नाव जरी नाही आलं तरी समोरच्या माणसांना त्याचा राग येतो आणि त्या पत्रकाराला ते बोलत असतात, हिनवत असतात आणि हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे याच्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलो आहोत. आणि या प्रकारातूनच, छोट्याशा प्रकारातून एक मोठी धाडस एखाद्या पत्रकार हल्ला करण्याचं केव्हा होतं? जेव्हा प्रशासन कुठेतरी कमी पडतं. त्या प्रशासन कमी पडल्यामुळेच एखादा गावगुंड आपल्या गावातल्या आपल्या पत्रकार बांधावर हल्ला करतो, म्हणजे त्याची निर्दयी छाती त्या प्रशासन पाठीशी घालत असतं. त्याच्यामुळेच तो हल्ला करण्यासाठी धजावत असतो. प्रशासनाने यासाठी कठोर पावले घेऊन त्यांच्यावर संबंधित कठोर कारवाई करावी. माझे मित्र वाकोडचे विशाल भाऊ जोशी यांनी आताच निश्चित सांगितलं की मान्य संपादक साहेबांनी किंवा उपसंपादक साहेबांनी या ठिकाणी येणे गरजेचं होतं. भाऊ निश्चितच आहे, आम्हाला रात्रीच मॅसेज झाला आणि रात्री सर्वांशी आमच्या सहकारी बांधवांशी चर्चा झाली साहेबांची आणि त्यांनी निश्चित सांगितलं की जोही कोणी असेल त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण लोकमत परिवार, लोकमतचे सहकारी सर्व बांधव त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. माननीय जिल्हा आणि सर या ठिकाणीच आताच लोकमतचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासाठी सुद्धा लोकमतने तातडीने कालच पुढील पावले उचलले आहेत आणि संबंधितांना कठोर कारवाई घेण्यासाठी लोकमतने कठोर भूमिका घेतली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि समाजाचा आरसा म्हणून घटक 4था स्तंभ असणारा पत्रकार, जो पत्रकार घरी जाओ दिवस रात्र पाहत नाही, कुटुंबाकडे कुटुंब आई वडील पायको पोरांना सोडून सामाजिक आरसा दृष्टी दाखवण्यासाठी एका बातमीसाठी झटत असतो. एवढंच नव्हे तर तो आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या पद्धतीचा त्याच्या छळ होत असताना देखील एक छंद जोपासत असतो की एक समाजाचा एक आपण 4था स्तंभ आहे, त्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपली जबाबदारी असते. अल्पशा मानधनावर काम करणारा हा 4था आधारस्तंभ वार्ताहर पत्रकार, त्याच्यावर जो अमानुष हल्ला झाला, आज महाराष्ट्रात लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार चालला आहे. गांधी चौकामध्ये, भर चौकामध्ये एवढ्या मोठ्या व्यापारपेठेत दंडुके घेऊन येतात, गुंडशाही प्रवृत्तीची लोकं येतात,
चौथा आधारस्तंभ मनवण्यात जाणाऱ्या पत्रकारावर एवढा भ्याड हल्ला होतो. बाकीचे पत्रकार बाकीचे मंडळी पाहत असताना कुठलेही त्याला संरक्षण प्रोटेक्शन त्यावेळेस मिळालं नाही. व्हिडिओ क्लिप पाहताना आमचे अंगावर काटेशार येत होते की आम्ही जर तिथे असतो तर. पण आम्ही ज्या पद्धतीने लेखणी चालवतो त्याच पद्धतीने आमची बुद्धिमत्ता असते. आमची बुद्धिमत्ता ही डोक्यात आहे, गुडघ्यात नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कायदा सुव्यवस्था राखलीच, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व सांस्कृतिक वैभव असलेल्या ऐतिहासिक वैभव असलेल्या महाराष्ट्रात कुठलेही विघ्न संतोषी गुंडशाही प्रवृत्ती महाराष्ट्रात लागू नये असं जर वाटत असेल तर मी शासकीय कार्यालय, महसूल कार्यालय व पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की ही महाराष्ट्रातील जामनेर तालुक्यातील पहिली घटना असावी की महाराष्ट्रात जर तुम्हाला पत्रकार कायदा लागू करायचा असेल की अल्पसंख्याक लोकमतचे प्रतिनिधी सय्यद लियाकत यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा अमानुष पद्धतीने, सूड भावनेने, द्वेष भावनेने झालेला आहे. याचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो, निंदने व्यक्त करतो. राहिला विषय, आज सर्वाधिक जामनेर तालुक्यातून ज्या पत्रकार लोक उपस्थित झाले, अल्पशा कमी कालावधीत इतक्या कमी वेळात काल शेंदोणीतील देवी विसर्जन होते. आम्ही शेंदोणीतही निवेदन दिले, शेंदोणी पत्रकार संघटनेच्या वतीने आज सकाळी निवेदन दिले, त्या कार्यक्रम आठवून आम्ही इथे आलो. महाराष्ट्रात आज जामनेर तालुक्यातील कॅबिनेट मंत्री असलेले गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातून हा पहिला महाराष्ट्रातील उपक्रम घडावा व पत्रकारांवरील चौथ्या स्तंभावरील आधाराला जो भ्याड हल्ला झाला त्या आरोपींना जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हावी हे महाराष्ट्रातील जामनेर तालुक्यापासून सुरुवात झालेली असावी. आम्हाला अभिमान वाटेल की नाही, खरोखर महाराष्ट्रात लोकशाही अजूनही अस्तित्वात असे आहे. ते अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला दंडुकशाहीत थांबवायचे असेल तर हा लोकशाहीवरचा स्तंभ आधारस्तंभ आरशाला तुम्ही आरशा पद्धतीनेच स्वच्छ प्रतिमा प्रांजळपणे न्याय द्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. भ्याड हल्ला झाला, या हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातून आलेला सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या हल्ल्याचा आपण जो निषेध या ठिकाणी नोंदवतात हा जामनेर पुरता मर्यादित न राहता जळगाव जिल्ह्यावर किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये या हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून शासनाला कळलं पाहिजे की जो रात्रंदिवस कुठलीही जात धर्म न ठेवता एक सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय देतो या पत्रकारावर जो हल्ला होतो याचा जो शासनातर्फे आपल्या पत्रकारांवर जो हल्ला निषेधार्थ या ठिकाणी आपला जो कायदा आहे तो कायदा अंमलात आणला पाहिजे. म्हणून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आमच्या एका पत्रकार बांधवांवर जो पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही जळगाव जिल्ह्यात तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्या पत्रकाराला न्याय मिळवण्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आहे. या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीही बोलून झालो, इतर जिल्ह्यातसुद्धा या संदर्भामध्ये आम्ही या आंदोलन छेडणार आहोत. पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भामध्ये आपला कायदा जो आहे पत्रकार संरक्षण कायदा अद्यापपर्यंत तो अंमलात आलेला नाही, परंतु असं दिवसांदिवसात पत्रकारांवर होणारे अन्याय कुठपर्यंत आपण सहन करावे तर मला या सरकारला सांगण्याची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर हे बिल पास व्हावं जेणेकरून पत्रकाराला संरक्षण मिळावं. या संदर्भामध्ये वेळोवेळी पत्रकारांनी या संदर्भात बोललेलं आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला या संदर्भात जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही जळगावमध्ये एक मोठ्या मोर्चाचं आयोजन या संदर्भात करतो आहे. राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणून 20 नोव्हेंबर हा दिवस साजरा झाला जातो. या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रात सर्व पत्रकार रस्त्यावर उतरणार आहे. पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या मार्गी लावण्यासाठी सर्व पत्रकार त्या दिवशी 20 नोव्हेंबरला शासनाला धारेवर जाणार आहे की पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा, जेणेकरून असे कुठलेही भांतिक पुढारी असो, कुठलाही कोणी असो की जेणेकरून तो पत्रकारावर असा हल्ला करणार नाही, त्याला कुठेतरी वचक बसेल
जर आपण एका शासकीय कर्मचाऱ्याला जर कुठेही काही बोललो किंवा काही केलं तर लागलीच त्यांना 353 अंतर्गत आपल्याला कारवाई केली जाते. परंतु पत्रकारावर या संदर्भात जर कुठे काही झालं तर त्याला सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी असं कुठलंही कलम आपल्या संदर्भात लावलेले नाही आहे. परंतु आज सय्यद भाऊंना ज्या पद्धतीनं समोरच्या माणसांनी जे अनोळखी व्यक्ती होते काही ते दुसरे होते यांनी येऊन सत्यांना जी मारहाण केली या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्यात या संदर्भात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि संबंधित जो कोणी आहे त्याला या संदर्भात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे अशी आमची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची मागणी आहे. आलेल्या आहेत आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या केस डायरीच्या याच्यावर आले कारण फिर्यादीचं नाव आतापासून पहिल्यापासून छापलं गेलेलं आहे पेपरमध्ये. मग फिर्यादीचं नाव जर तिथे छापलं गेलं तर याची संबंधित जो कोणी असेल त्याला त्यानं अंगावर ओढून घ्यायचं काम नव्हतं. जर त्याला फिर्याद द्यायची नव्हती तर त्यांना फिर्याद द्यायलाच नको हवी. तर त्यामुळे आमची विनंती आहे आपल्या प्रशासनाला की कठोर त्याच्यावर कारवाई व्हावी. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.